नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाबाबत महापालिकेकडून होणाऱ्या कामांबाबत समाधान व्यक्त केलंय. नाशिकचा विकास महापालिका करत असून राज्य आणि केंद्राकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. तसंच ज्यांच्या हाती वर्षोनवर्ष सत्ता आहे त्यांनी केलेली कामं आणि मी 3.5 वर्षात केलेली कामं बघा असं सांगत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाही टोला लगावलाय. आत्ता साधारणपणे 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 3.5 वर्षामध्ये ज्या प्रकारची कामं तुम्हाला नाशिक शहरामध्ये दिसतात, ज्या प्रकारचे रस्ते दिसत आहेत, ज्या प्रकारचे आयलंड दिसत आहेत, अजूनही खूप कामं होत आहेत. म्हणजे आता अनेक गोष्टींचे उद्घाटन आता सुरू होतील. तर मी समाधानी आहे. शहरांमध्ये 20-25 वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली, कळलं का, आणि त्या शहरांची आज अवस्था बघा. आणि आज तुम्ही नाशिकमध्ये आज फक्त 3.5 वर्ष माझ्या हातामध्ये आहेत, 1-1.5 वर्ष अजून बाकी आहेत त्याला. आणि ज्या गोष्टी मी झपाट्याने करतोय तर तुम्हाला दृश्य स्वरूपामध्ये अजून काही गोष्टी दिसायला लागतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.